मनीषाने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता आहोत पॅरिस मध्ये, फिरायला आलेलो आहोत आणि आज आहे आमचा पॅरिसचा दुसरा दिवस। सो काल आम्ही आयफेल टॉवर बघितला होता आणि तो खूप छान होता। आम्ही नाईट व्ह्यू सुद्धा बघितला, त्याचे जे लाइटिंग लागले होते ते सुद्धा बघितले, स्पार्कल लाईट लाइटिंग होती पूर्ण आयफेल टॉवरला ते सुद्धा बघितलं आणि खूप जास्त मजा आली। आणि आज आम्ही चाललो आहोत एका खूप एक्साइटिंग ठिकाणी। म्हणजे मला ना लहानपणापासून असं वाटायचं की ना एकदा तरी आपण डिस्नीलँडला जावं, कारण आपण ते मिकी माऊसचे वगैरे जे कार्टून बघायचो, सो तेव्हापासून मला वाटत होतं। आणि फायनली आज काय म्हणतात आपण, ड्रीम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला की आज आम्ही जाणार आहोत डिस्नीलँडला। आणि आता आम्ही खाली ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत। सो तुम्ही बघू शकता ब्रेकफास्टमध्ये पूर्ण असा इंग्लिश ब्रेकफास्ट त्यांनी दिलेला आहे। आणि हा ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघणार आहोत लवकरच। आणि मग आता मी तुमच्याबरोबर ती पूर्ण जर्नी पण शेअर करेन आणि तिकडे गेल्यावर ते पण तुम्हाला दाखवेलच। सो आता आम्ही डिस्नीलँडसाठी जायला निघालेलो आहोत आणि आमच्या घरापासून ना, म्हणजे आमच्या हॉटेलच्या रूमपासून एक 50 किलोमीटरच्या अंतरावर डिस्नीलँड आहे। सो आम्हाला एक बस आणि 2 मेट्रो अशा पकडून तिकडे जायचं आहे। आणि आता आम्ही बस झालेली आहे आणि आता आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो आहोत। सो चला आता आपण जाऊया। Excuse me, are you also going to Disneyland? Disneyland, okay. Yeah, thank you. Thank you. सो आता आम्ही बसलो आहोत सेकंड मेट्रोमध्ये आणि ही जी मेट्रो आहे ही आम्हाला डायरेक्टली डिस्नीलँडपर्यंत सोडणार आहे। आणि खरंच छान वाटतंय, आता खूप एक्साइटेड तर आहेच मी डिस्नीलँडला जाण्यासाठी। आणि ही जी मेट्रो आहे ना, ही थोडीशी वेगळी आहे, खरंच छान आहे। म्हणजे आपल्याकडे कसं डबल डेक्कर बस असतात, तसे हे डबल डेक्कर मेट्रो आहे, खालीसुद्धा आहे आणि आता आम्ही वरच्या फ्लोअरला बसलो आहोत। सो इथे पण आहे, छान आहे। सो आम्ही आता एंट्री केली आहे डिस्नीलँड मध्ये आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि खूप छान वाटतंय। आणि तुम्ही बघू शकता हे डिस्नी वर्ल्ड किती सुंदर आहे। सो आता आपण आतमध्ये जाऊया तिकीट सेक्शनच्या इथे। आणि ना व्हीकला ना आता आम्ही स्ट्रोलर घेणार आहे। सो स्ट्रोलर घेतल्यानंतर मग तिला त्याच्यात पण छान बसून फिरता येईल आणि आम्हालाही छान फिरता येईल। सो चला। सो आता आम्ही चाललो आहोत डिस्नीलँडच्या आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता जातानाच त्यांनी जो पाथ केलेला आहे तिथं इतके छान छान झाडं लावलेले आहेत, इतके छान छान फुलं लावलेली आहेत आणि ट्युलिप्सची फुलंसुद्धा इतके लावले होते आणि ते बघायलाच एवढं छान वाटत होतं ना आपल्या डोळ्यांना, खरंच खूप सुंदर वाटत होतं। आणि ते बरेचसे इंडियन्ससुद्धा आम्हाला दिसले आणि ऑट डे होता पण गर्दी खूप जास्त गर्दी होती। आम्हाला वाटलं नव्हतं की ऑट डेला पण एवढी गर्दी असेल, पण खरंच खूप जास्त गर्दी होती। आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणी असे छोटे छोटे तळे केलेले आहेत, छोटे छोटे फाउंटन्स आहेत, त्याच्यामुळे ते अजूनच छान वाटत होतं बघायलासुद्धा। आणि हा जो मोठा कॅसल दिसतोय तुम्हाला, सो हे आहे एंट्री गेट डिस्नी पार्कचं। सो डिस्नीलँड पार्क तुम्ही बघू शकता इथे नाव लिहिलेलंच आहे। आणि एंट्रीसुद्धा त्यांनी खूप सुंदर, अगदी रॉयल केलेली होती एंट्रीसुद्धा। आणि तुम्ही बघू शकता किती छान छान लॅम्प्ससुद्धा इथे अडकवलेले आहेत। आणि आता आपण तिकीट स्कॅन करणार आहोत आणि मग आता एंट्री करणार आहोत आतमध्ये। सो चला आपण जाऊया।
आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे आहे एक सुंदर असं सेकंड एंट्री गेट मेन डिझनीलँडचं. आणि सो आता आम्ही त्याच्या आतमध्ये जाणारच आहोत. आणि त्याच्या आधी आम्ही व्हीकला इथून स्ट्रोलर घेतलं होतं आणि जे काही वयस्कर लोक असतील त्यांना इथे व्हीलचेअरसुद्धा मिळत होते. सो आता आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि व्हीकासाठी सुद्धा स्ट्रोलर घेतलेला आहे आम्ही आणि ती छान बसून एन्जॉय करते आता. सो चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि मग बघूया. ओ चला 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 चला. आणि या डिझनीलँडमधून चालताना ना खरंच इतकं छान वाटतं ना की अगदी आपण असं वाटतं की एका वेगळ्याच दुनियामध्ये चाललेलो आहोत. आणि हे जे तुम्ही सगळे शॉप्स आणि म्हणजे ह्या ज्या बिल्डिंग्स बघत आहात ना हे सगळे शॉप्स आणि रेस्टॉरंट आहेत जे त्यांनी खूप छान डिझाईन केलेले. हे खरंच खूप छान वाटतं. इथे अगदी मस्त लेन आहे ना. अगदी असं वाटतंय की आपण आहे ना एखाद्या कार्टून शो मध्ये चाललेलो आहोत. आणि आपण जे मिकी माऊसचे कार्टून बघायचं ना सो ते सगळं इथे लावलेलं आहे. आणि तिथून मध्ये मधून चालताना खरंच खूप छान वाटतंय. आणि महत्वाचं म्हणजे तो समोरचा कॅसल आहे जिथे आपण आता चाललो आहोत. सो चला आता. आणि कॅसलच्याच बाहेर तुम्ही बघू शकता किती छान असे कॅनल केलेलं आहे त्यांनी इथे. आणि छान ग्रीनरी आहे आजूबाजूला. ते डोळ्यांना बघतानाच इतकं सुंदर वाटतंय ना. कलर कॉम्बिनेशन्स त्याचे म्हणजे अगदी ब्ल्यू वॉटर आणि ग्रीन ग्रास, त्याच्यानंतर रेड कलरचे फ्लावर्स आहेत, छान छान साईडला लॅम्प्स आहेत. सो हे बघायलाच खूप सुंदर वाटत होतं. आता आम्ही आलेलो आहोत ऍडव्हेंचर पार्क मध्ये आणि सो हे सगळं आता मी एक्सप्लोर करणारच आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा करणार आहात. आणि त्याच्यानंतर आम्ही राईड्स पण करणार आहोत. सो कुठल्या कुठल्या राईड्स आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. आणि स्पेशल व्हीकला पण कुठे अलाउड करतात की नाही किंवा तिच्यासाठी कुठल्या स्पेशल राईड्स आहेत का सो हे पण आपण बघूया. चला. सो इथल्या थीम पार्कमध्ये आल्यानंतरच ना एक छान वॉटरफॉल आपल्याला दिसतो आहे आणि हा खूपच युनिक वॉटरफॉल आहे. तुम्ही बघू शकता एका साईडला छान शिप मोठी ठेवलेली आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर इतकं सुंदर असं दगडी वॉटरफॉल केलेला आहे. आणि खरंच खूप छान वाटत होतं हे बघायलासुद्धा. लहानपणी आपल्याकडे अलादीन लागायचं बघा टीव्हीवर, त्यामुळे ते इथे केल्यानंतर त्याची जास्त आठवण आली इथे ह्या सेक्शनमध्ये. कारण अलादीनचे खूप वेगवेगळे असे कॅरेक्टर्स त्यांनी इथे ठेवलेले होते आणि छान लाईटिंग होती. अगदी गुफेमध्ये त्यांनी सगळं ठेवलेलं होतं, त्यामुळे ते बघताना पण खूप छान वाटत होतं. आणि इथे बाहेर आल्यानंतर पण ना खूप सारे वेगवेगळेच कॅफेज आहेत, रेस्टॉरंट आहेत, त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला शोधावं लागणार नाही की रेस्टॉरंटसाठी किंवा कॅफेजसाठी. आतमध्येच सगळं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे बघू शकता सगळ्यात बेस्ट राईड आहे डिझनीलँडमधली, ती म्हणजे रोलर कोस्टर. आणि खूप डेंजरस आहे, खूप भारी आहे ही राईड. म्हणजे जेव्हा तुम्ही डिझनीलँडमध्ये जाणार ना तर ही राईड नक्की करा, खूप सुंदर आहे.
आणि डिझनीलँडमध्ये ना अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे मॅप दिलेले असतात जेणेकरून तुम्हाला कळतं की आपल्याला कुठे जायचं आहे किंवा कोणती राईड्स करायची. त्याच्यानंतर ही जी फ्लाइंग एलिफंट राईड जी होती ती पण खूप छान होती, खूप सुंदर होती. आणि तुम्ही बघू शकता इथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जणं ह्या राईड्सचा आनंद घेत होते आणि ते बघायला पण खूप सुंदर वाटत होतं. त्याच्यानंतर इथे टी कप्स राईडसुद्धा होत्या आणि त्याचं डिझाईन पण किती सुंदर केलेलं आहे बघा, खूप छान छान असे लॅम्प्स लावलेले आहेत वर. आणि सो चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. त्याच्यानंतर ही एक राईडसुद्धा आम्हाला दिसली, सो ही पण बघण्यासाठी खूप छान होती, इंटरेस्टिंग होती. सो आता आम्ही इथे राईड्स करायला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत इथे. आणि विक्रांत आत्ता गेलेले आहेत हे हायपरस्पेस माउंटन करायला आणि त्याच्यामध्ये काय आहे ते आता आपल्याला ते आल्यावरच सांगतील. आणि विहिका माझ्याबरोबर आहे ना, त्यामुळे मग मी इथं तिच्याबरोबर थांबलेली आहे बाहेर विहिकाला घेऊन. सो आता गेलेले आहेत विक्रांत, बघू आता काय कशी आहे त्यांची रिॲक्शन, आल्यावर आपण त्यांना विचारूच. सो विक्रांतची ही राईड करून झाली आणि त्यांची रिॲक्शन, खरं तर मी व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण विहिका खूप रडत होती त्याच्यामुळे मग मला ते नाही करता आले व्हिडिओ शूट. पण त्यांनी सांगितलं की खूप डेंजरस आणि थ्रिलर राईड होती ही, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही इकडे डिझनीलँडला याल ना तेव्हा ही राईड नक्की करा. आणि ही जी राईड आहे ही मोठ्या माणसांसाठीच राईड आहे, सो हा अनुभव घेतलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथे ही एक राईड बघू शकता, तर ही जी राईड आहे ही लहान मुलांसाठी आहे आणि लहान मुलांसाठी कार एक्सपिरियन्स देणारी ही राईड आहे, म्हणजे आपण स्वतः कार इथे चालवू शकतो सर्कलमध्ये. आणि डिझनीलँडचं सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे तिथलं रात्रीचं फायर वर्क्स आणि हे खूपच सुंदर एक्सपिरियन्स असतो इथला, हा नक्की प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. सो आम्हाला अनफॉर्च्युनेटली नाही जमलं कारण विहिका खूप रडत होती, थंडी होती, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो उजेड असतानाच. पण हे जे फायर वर्क्स आहे हे खूप सुंदर असतात, जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हे नक्की बघा. सो डिझनीलँडचा सेकंड पार्टसुद्धा येणार आहे आणि त्या पार्टमध्ये डिझनीलँडची परेड असणार आहे आणि ते पण खूप सुंदर परेड होती ती, ते पण नक्की बघा. आणि हे सगळे आहेत आमचे डिझनीलँडचे फोटोज. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.